आपण वृषभ राशी पाहिली आणि आज आपण पाहणार आहोत मिथुन राश, जी दिवसा बल राशी आहे. याचं तत्व वायू आहे, दिशा पश्चिम आहे, याची स्थिती विषम आहे. पुरुष संज्ञक आणि शूद्र राशीला मानली गेली आहे. याचा स्वामी अर्थातच बुध आहे. ज्योतिष ग्रंथ मानसागरीमध्ये मिथुन राशीसाठी काही वर्णन केलेलं आहे. त्या वर्णनामध्ये तुमचा स्वभाव कळतो. त्यात असं म्हटलंय, मिष्ट वाक्यो लोलर दृष्टी दयाल मैथुन प्रिया गांधर्व विथ कंठरोगी कीर्तीभागी धनी गुणी गौरव दीर्घ पटुर वक्ता मेधावी दृढव्रता समर्थो न्यायवादीच जायते मिथुने नरा. याचा अर्थ असा आहे की मिथुन राशीमध्ये जन्मलेला मनुष्य हा गोड बोलणारा, चंचल डोळ्याचा, दयावान, प्रेमाची आवड असणारा, गाणे येणारा, गळ्याचे आजार असलेला, कीर्तिमान, धनवान, गुणवान, चतुर, जास्त बोलणारा, प्रतिज्ञा करणारा, काम करण्यात समर्थ असणारा, अशी ही जन्मराशी मिथुन राशी असणाऱ्यांचं वैशिष्ट्य. साधारणपणे तुम्ही बघाल तर हात शरीरापेक्षा काहीसे लांब असतात, रंग गोरा असतो, चेहरा गोल असतो साधारणपणे, केस काळे असतात, दाट असतात, तीक्ष्ण दृष्टी असते, कान छोटे आणि ओव्हरऑल चेहरा हा आकर्षक असतो. मिथुन राशी तत्व प्रशांतीमुळं तुम्ही खूप कर्मठ, बुद्धिमान आणि दुसऱ्यांच्या बरोबर राहून मिसळून काम करणारे आणि साहसी देखील आहात. तुमच्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी तुम्ही दिवस रात्र मेहनत घेता आणि मेहनत आणि अथक प्रयत्न हा तुमच्या जीवनाचा महत्वपूर्ण भाग असतो. तुमच्या विलक्षण डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना येतात आणि त्या उत्तम पद्धतीने तुम्ही राबवता. चांगल्या योजना बनवणं आणि त्या व्यवस्थित राबवणं हे तुमच्या पत्रिकेचं वैशिष्ट्य आहे. एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करण्याची पूर्ण क्षमता तुमच्यामध्ये आहे. तुम्ही प्रतिभाशाली आहात, उत्साही आहात, चतुर आहात, चांगले वक्ते आहात. तुम्ही व्यापारी पण आहात, विनोदी आहात आणि चंचल प्रवृत्तीचे आहात. कधी कधी तुम्ही खूप जास्ती विचार करण्यामुळं डोक्याला बेचैन राहाल. तुम्हाला तसा राग येणार नाही आणि आला तर तो लवकर शांतही होणार नाही. काही ना काही करत राहणे, स्वतः प्रसन्न राहणे आणि दुसऱ्यालाही आनंदात ठेवणे हा तुमचा स्वभाव असेल. भागीदारी आणि मित्रांबरोबर तुमचं चांगलं जमेल, पण तुम्ही सारख्या बदलत्या स्वभावाचे असल्यामुळं निराशाजनक वातावरण तुमच्या भोवती लगेच निर्माण होत. नवनवीन गोष्टी शिकण्याची भूक तुमच्यामध्ये आहे. तुम्ही जे शिकाल त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या जीवनात कराल. तुम्ही भावूक असाल, तुम्ही जाणून बुजून कुणाच्या जाळ्यात अडकणार नाही, पण भावुकतेमुळे मात्र तुम्ही फसवले जाऊ शकता. त्यामुळे धोकी माणसापासून, धोका देणाऱ्या माणसापासून तुम्हाला सावध राहायला. बालपण थोडस कष्टदायक असेल, जीवनामध्ये खूप उतार चढाव येतील, तरी सुद्धा तुम्ही साहसी आणि कर्मठ बनाल. तुमचं व्यक्तिमत्व संमोहक असेल. तुमच्या बरोबर इतरांचं बोलणं, त्यांना तुमच्याशी बोलणं आवडेल. तुम्ही समोर येणाऱ्या अनोळखी लोकांना सुद्धा तुमच्या बोलण्यानं प्रभावित कराल आणि तुमचं काम काढून घ्याल. आर्ट, कला, चित्रकला, संपादन, योजना, मेकॅनिकल, अभिनेता, वकील, वक्ता, हेडमास्टर, मुख्याध्यापक, मॅजिस्ट्रेट, जज, नेते, व्यापारी, समाजसेवक, प्रॉपर ब्रोकर, प्रॉपर्टी डीलर, शेअर बाजारातील सेक्रेटरी, संपादक, या बऱ्याचशा मंडळींची जी रास असते ती मिथुन रास असते असं पाहण्यात आलेलं आहे. प्रवास करायला आवडतो आणि जोरात गाडी चालवायला आवडते. जर तुम्ही नोकरी करणारे असाल तर तुमच्या बदल्या मात्र सारख्या चालू राहतात. आर्थिक पद आणि प्रतिष्ठा कमवण्यासाठी तुम्ही काम करता. तुम्ही तुमच्या बुद्धी आणि चतुराईने पैसा कमवता. तुमचे कमाईचे एकापेक्षा जास्ती स्रोत असतात. जर तुम्ही कोणाच्या बरोबर काम कराल, कोणाच्या अंडर काम कराल, तर त्यात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. भागीदारी तुम्हाला चालेल. गरज जेव्हा पडते तेव्हा तुम्ही चांगलं खोटं बोलणारे पण असतात, पण वेळ आल्यानंतर त्या खोट्याचं खरं करण्याची क्षमता देखील मिथुन राशीच्या तुमच्या लोकांमध्ये आहे. लोकांकडून काम करून घेण्याची क्षमता तुमच्यात आहे आणि त्या योग्यतेचे तुम्ही खूप उपयोग करून घ्या. पण तरी सुद्धा वचनाचे पक्के बऱ्याचदा नसाल, त्यामुळे वचनाचं पक्क होण्याचा प्रयत्न करा. बोलणं अतिशय गोड असल्यामुळं विरुद्ध लिंगी लोकांबद्दल जास्त प्रेम आणि आकर्षणाची भावना असेल. तुम्ही तुमच्या भावनेवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती सुद्धा तुमच्यात असेल, ज्यामुळं तुमचं प्रेम, तुमचं वागणूक ही बदनाम होणार नाही. तुमचं कौटुंबिक जीवन सुखी असेल, तुमच्या जीवनसाथीबरोबर चांगलं जुळेल, कारण मुळातच तुमची रस रोमॅन्टिक आहे. तुम्ही वयाच्या 11, 13, 15, 16, 18, 19, 21, 22, 24, 25, 27, 30, 32, 35, 37, 42, 55, 58
ही वय वर्ष अभ्यास करिअर लग्न मुले प्रगती इत्यादींसाठी महत्त्वाचे ठरतील. पैसा मिळवण्याच्या बाबतीत तुम्ही पटाईत असाल ते पैसा साठवून ठेवण्याची प्रवृत्ती ही असेल. वर्तमानाला अनुकूल बनवण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल ज्याचं फळ म्हणजे तुमचं पुढचं आयुष्य हे पूर्णपणे आनंददायी असेल. आयुष्यातल्या 29 वर्षानंतर तुम्ही तुमच्या कामामध्ये स्थिर व्हाल तोपर्यंत स्ट्रगल राहील तर वयाच्या 36 नंतर तुमची आर्थिक स्थिती प्रचंड सुदृढ होईल. तुम्हाला पोटाचा जिभेचा अपचनाचा खोकला सर्दी निमोनिया श्वासरोग अनुवंशिक आजार दात दुखी नसांशी संबंधित आजार त्वचा रोग इत्यादी आजार मिथुन राशींच्या मंडळींना तुम्हाला होऊ शकतात. तुम्ही तुमच्या स्वास्थ्याबद्दल दुर्लक्ष करू नका. तुमच्यासाठी बुधवार हा वार शुभ आहे. हिरवा रंग 5 आकडा हा तुमच्यासाठी विशेष शुभ आहे. पन्नारत्न धारण करणं अतिशय अनुकूल आहे. उजव्या हाताच्या करंगळीमध्ये तुम्हाला सोन्यामध्ये 4 ते 6 कॅरेट पर्यंतचा पाचू बुधवारी सकाळी वापरायला सुरुवात करायची. त्याची पूजा कशी करायची काय करायची या बाबतीत माझं पुस्तक आहे रत्न रहस्य, ते तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची पूजा कशी करायची याबद्दल सांगितलेलं आहे. परंतु अतिशय श्रद्धेने आपण उजव्या हाताच्या करंगळी करंगळीच्या बोटामध्ये आपण 50 किंवा 5 सोन्यामध्ये जरूर वापरा. परंतु बऱ्याचदा काय होतं, तुम्हाला खूप बोलायची सवय असते. अति बडबड करण्यामुळं महत्वाच्या मूळ विषयाला बगल बसते आणि इतर विषयाची अति बडबड करण्यामुळं तुमचं नाव मात्र खराब होऊ शकत. मात्र मिथुन राशीचे लोक हे प्रत्येक गोष्टीत विनोद करणारे असतात आणि त्यामुळं हजरजबाबीपणा आणि प्रत्येक गोष्टीत आहे त्या प्रसंगाला दुःखात सुद्धा आनंदाने सामोरं कसं जायचं ही कला तुमच्यामध्ये असते. अनेक जे साहित्यिक आहेत त्यांची मिथुन रास पाहण्यात येते. तुम्हाला एक साधीशी गोष्ट सांग, प्रल्हाद केशव आत्रे म्हणजे प्राचार्य आत्रे जे होते त्यांची मिथुन रास होते आणि प्रचंड विनोदी व्यक्तिमत्व होते. प्रत्येक कोणत्या क्षणाला काय बोलायचं अशा हजरजबाबीपणाचे असंख्य किस्से आपल्याला माहिती आहे. त्यातला एक किस्सा तुम्हाला सांगतो. एकदा काय झालं की एका उतारावरती आत्रे साहेब सायकलवरती चाललेले होते आणि त्याच वेळेस एका विशिष्ट समाजाची मृत्यूची यात्रा अंत्ययात्रा चालली होती आणि बहुतांशी अंत्ययात्रेतले लोक हे दारू पिलेले होते. आणि जेव्हा आत्रे असे उतारावरनं खाली आले तेव्हा काय झालं त्यांना कळलं नाही आणि अचानक त्यांचा ब्रेक लागला नाही आणि त्यांची सायकल त्या अंत्ययात्रेत घुसली. अंत्ययात्रेत घुसल्यानंतर आधीच ते लोक पिऊन इकडं तिकडं हेलपटत चाललेले होते, त्याच्यात त्यांची सायकल घुसली आणि ती प्रेतयात्रा खाली पडली. खाली पडल्यानंत्र सगळे पिलेले लोक उठले आणि आत्र्यांच्या अंगावर धावून आले. आता आत्र्यांना कळलं की आता आपल्याला मार बसणार. त्यांनी पटकन सायकलला टाक मारली आणि त्या पटकन तशाही अवस्थेत म्हणाले, अरे जो पडलाय तो काही बोलत नाही, तुम्ही कशाला ओरडताय. तर अशा पद्धतीने त्या स्थितीत सुद्धा, भीतीच्या स्थितीत सुद्धा, त्या परिस्थितीत सुद्धा विनोद करण्याची क्षमता ही मिथुन राशीच्या लोकांमध्ये असते आणि त्यामुळं तुम्ही लोक फार दुःखी राहत नाही. तर अशा मिथुन राशीच्या तुमच्या स्वभावाचं मी तुम्हाला वर्णन केलंय. उद्या आपण पाहणार आहोत कर्क रास आणि तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला तुम्ही जरूर कॉमेंट्समध्ये लिहून कळवा. याशिवाय आनंद पिंपळकरचा आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल बरोबर लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि बरोबर बेल आयकॉनला क्लिक करायचं. पुन्हा भेटूयात उद्या कर्क राशीसह. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात कर्क राशीसह. तोपर्यंत आपण सर्वांना तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला साईराम.